नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेट लॉस व्हेजिटेबल सलाद कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका. म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोहोचेल. चला तर मग बघूया आज आपण वेट लॉस व्हेजिटेबल सलाद कसं बनवायचं आहे ते. आपण सलाद बनवण्याकरिता पत्ताकोबी घेतलेली आहे, एक वाटी बारीक चिरलेली, एक वाटी गाजर उभे काप केलेले घेतलेले आहे, काकडीचे तुकडे घेतलेले आहेत एक वाटी, सिमला मिरची अर्धवाटी, कोथिंबीर अर्धवाटी आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या, चिंचेची चटणी घ्यायची आहे, चाट मसाला, काळे मिरे पूड आणि सेंधा नमक, ऑरिगॅनो. आता आपण एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व साहित्य टाकायचं आहे. सुरुवातीला आपण पत्ताकोबी घेतलेली आहे, गाजर टाकायचं आहे, काकडी टाकायची आहे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सिमला मिरची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, एक चम्मच मीठ, एक चम्मच काळे मिरे पूड, एक चम्मच चाट मसाला. सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे, अर्धवाटी कोथिंबीर आणि एक चम्मच ऑरिगॅनो टाकायचं आहे. ऑरिगॅनो टाकल्यामुळे सलाद जे आहे ते खायला अतिशय चविष्ट लागतं. आणि आता यामध्ये आपल्याला दुसरं आंबट काहीही न टाकता चिंचेची चटणी टाकायची आहे. चिंचेच्या चटणीमुळे सलाद जे आहे ते खूपच चविष्ट आणि चमचवीत, आंबट गोड अशी चव येते आणि खायला अतिशय चविष्ट लागते. आपण हे सलाद जे आहे ते नुसतंच एक प्लेट जरी खाल्लं तरी आपलं पोट भरतं आणि पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतं किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो. म्हणून तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.